तू का सांगता यांना चेक भरायला तुम्ही? नाही तर ते तरी खोटं बोलतात, नाही तर तुझं डिपार्टमेंट तरी खोटं बोलत. चेक भरू नका साहेब, भिकारी झाले, साहेबांच्याकडे पैसे नाही, पोलीस चौकीत जा, साहेबाचा तुरुंगात टाका, हे बोललं तर मला मी तुझ्या पाया पडेल, पण चेक भरा नको सांगू नका. वष्ट वष्ट कळवी, पोलीस मध्ये जातील, मला बेड्या पडतील, मी तुरुंगात जाऊन बसतील, ते परवडेल, पण ही कामा ही अब्रू काढतो. तुम्ही किती वेळा सांगायचं तुझा स्टाफ का नालायक आहे, हे माझं पण ऐकलं होतं, नालायक बाई येते. हे तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही का चेक भराल सांगता? बस तुम्हाला सहन नाही झालं, काही हरकत नाही, राजीनामे देऊन जा रे, तुमचाही पगार द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहे. मग काय फोन मारतील, मला सांगते माझ्याकडे कोणी स्टाफ नाहीये बाबा, मला मारा दगड. रोजच्या मीटिंगला ऐकून कंटाळून गेलो की तुमचा स्टाफ सांगतो भरा, परत आलेलं चेक परत भरा सांगतो, काही लादा नाही का वाटत तुम्हाला, परत भरावं लागायचं, पैसे नाहीत तर तो चेक पास होईल कसा? किती वेळा सांगितलं अब्रू जाते, त्यांचे 250 जातात, त्यांचे